Nagpanchami was celebrated on Saturday, 25th July 2020. But we are going to tell you the importance of Nagpanchami today. हरि ओम। वसुदेव सुतम देवम कौसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम। गुड आफ्टरनून चिल्ड्रेन। टुडे ऑन सेलिब्रेशन ऑफ नागपंचमी आई वुड लाइक टू टेल यू मोर अबाउट दिस फेस्टिवल। इन द वर्ल्ड टुडे there are around 2500 species of snakes. Have you ever wondered why a snake sticks its tongue out? Is it because it thinks you are ugly? No. What it's doing is smelling and testing at once. The snake continuously flakes out and draws back its tongue into the mouth. The forked tips fit into cell-lined pockets, which detects the smell of the particles. This system is sensitive and snakes rely on it. Snakes cannot hear and they never dance to the tune of snake charmer. Their body helps in catching vibrations from a surface. In fact, snakes believe that the moving charmer and his instruments are going to attack them. So they quickly change their position and start moving their head with the musical instrument. Actually, this is a safeguard posture. Children, snakes are cold-blooded reptiles and not mammals. Milk is heavy to digest. Snakes cannot digest it properly. The reason why snakes drink milk on Nagpanchami is because they are dehydrated and stressed for about 30 to 45 days before Nagpanchami by the snake charmer. It consumes milk only because it's thirsty. In fact, out of thirst, snakes may even drink tea and cola. So remember, snakes only drinks water and does not drink milk. So tell me, students, after hearing the facts, will you try to protect the snake and be the friend of the nature? Yes, I'm sure you will. Now, Madhur teacher will tell you an interesting story about Nagpanchami. पण नागपंचमीची गोष्ट ऐकणार आहोत, पण त्यापूर्वी मुलांनो एक छोटीशी माहिती तुम्हाला द्यायची. आपल्या पूर्वीच्या समजुतींप्रमाणे नागोबाला दूध लाया खाऊ घातल्या किंवा त्याचा नैवेद्य ठेवला की नाग आपल्यावर प्रसन्न होतो अशी समजूत आहे. पण मुलांनो तुम्हाला माहिती आहे का, नागोबा मुळात दूध पितच नाही.
आपण जेव्हा नागोबाला दूध प्यायला देतो तेव्हा त्याला ते पचत नाही आणि त्याची तब्येत बिघडते। तर आपण नेहमी लक्षात ठेवायचं की आपण कुठल्याही प्राण्याला इजा पोहोचेल असं वागायचं नाही, म्हणजेच ते प्राणी आपल्याला त्रास देत नाही, उलट ते प्राणी आपली मदतच करतात। चला तर मग बघूया नागोबाची गोष्ट। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। आटपाट नगर होते, तिथे एक ब्राह्मण राहत होता, त्याला 5 सुना होत्या। श्रावण मासात नागपंचमीचा दिवस आला। या सुनांपैकी कुणी आपल्या आजोळी तर कुणी आपल्या माहेरी गेल्या। सर्वात धाकटी सून उमा, तिच्या माहेरचं कुणीच तिला न्यायला आलं नाही म्हणून ती दुःखी झाली। तिची सर्व प्राण्यांवर माया होती। तिच्या घरा शेजारीच असलेल्या वारुळातील नागोबाला कुणीही इजा पोहोचवणार नाही याची ती काळजी घेत असे। उमा दुःखी झाली। हे पाहून नागाला वाईट वाटले। तो उमाचा भाऊ म्हणून तिला माहेरी न्यायला आला। ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे होता व आताच कुठून आला? उमाला विचारताच तिने हाच माझा भाऊ असे सांगितले। त्या वेशधारी नागाने उमाला आपल्या वारुळात नेले, खरी हकीकत सांगितली आणि आपल्या बायकोला ताकीद दिली की हिला कुणीही चावायचे नाही। पुढे नागिणीला पिल्ल झाली तेव्हा उमाने ही पिल्ल दिसावीत म्हणून हातात पंटी घेतली। ती पंटी पिल्लांचा धक्का लागल्यामुळे खाली पडली व पिल्लांची शेपटी भाजली। पुढे नागाने उमाची सालंकृत रवानगी तिच्या सासरी केली। नागाची पिल्ल मोठी झाली व आईला शेपटी भाजण्याची हकीकत विचारू लागली। खरी गोष्ट समजताच पिल्लांना राग आला। ते उमाला दंश करण्यासाठी तिच्या घरी गेले। बघतात तर काय, उमा मनोभावे नागाची मूर्ती पाटावर काढून त्याची पूजा करीत होती। तो हा नागपंचमीचा दिवस। उमा ने म्हटले, जय नागोबा देवा, जिथे कुठे माझा भाऊ असेल त्याची मुलं बाळं असतील त्यांचं रक्षण कर। हे पाहून पिल्ल खजील झाली व आपल्या आत्यासाठी छानसा दागिना ठेवून निघून गेली। मुलांनो, जसा उमाला नागोबा प्रसन्न झाला तसाच तो तुम्हा आम्हा होवो ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। वी हॅव अ लिटिल फ्रेंड संघर्ष हू हॅज मेड पेपर स्नेक्स। वुड यू लाइक टू सी इट अँड ट्राय इट आउट? सो लेट्स सी इन द व्हिडिओ। Good afternoon friends, I am Sangarsh. Today we will learn how to make snake. So we have 2 colorful strips. What we will do is we will stick this strip one over the other. So I will pick up one strip and I will apply the fevicol. Okay Sangarsh? Okay. Now keep it at the center. And now what will you do? I fold. Okay. You will bring it here. And now keep your finger here. Keep your finger here. Now which strip? This strip. Now bring it this side quickly. Yes? Now let us take this strip towards that end. Keep your finger here. Again this strip to be taken to that side. Keep your fingers. Now, alternatively, we will keep placing one strip over the other to make a colorful snake. Isn't it? Okay. Sangarsh, help me. Help me in bringing this strip. Yes, thank you very much. Welcome, Mama. Quickly, huh? So we are doing it.
bring that strip here. Very good. Place it here. Now which strip to be taken? Chocolate. Yes, chocolate one. Sangarsh, what will we do after we are done with this? We will stick a face. Yes, we will stick a face. We will stick a face on the front. Right. Okay? Okay. So we are doing it very quickly. Okay. Very are we fast. Done? Are we done? Yes. We are done. Hold this, Sangarsh. Hold this for a while. Okay. So this is the face of the snake, right? So what we will do is, we will apply some okay, give it to me. Okay, Sangarsh? Hmm. Now your snake is ready. Hold it from the other side. Yay, very good. Hold it, hold it, hold it and place it like this. Is your snake ready now? Oh, yes. Your snake is ready. Thank you. We have another snake. In case we want to make a bigger snake, you will have to take 2-3 strips of the same paper and join them together to make a bigger snake. Okay, Sangarsh? Okay. Okay, say thank you. Thank you very much.